हे पांडुरंगा, देशात सर्वधर्म समभावाचं आचरण करण्यासाठी तसेच या देशात सर्वधर्मियांना सुखसमाधानाने जगण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होऊ दे. देशातील महागाई आणि तसेच बेरोजगारी कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारला धोरण राबवण्याची सद्बुद्धी दे, असं साकडं पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष कौस्तुभ नवले यांनी पांडुरंगाला घातलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण सोहळ्यासाठी आज आलेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने खरायवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष कौस्तुभ नवले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पांडुरंगाला साकडं घातलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पिंपरी चिंचवड व देवनगरीत आम्ही स्वागतच करीत आहोत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले व अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे पवित्र भूमीत देवनगरीत शिळा मंदिराचे लोकार्पण आज पंतप्रधान यांच्या हस्ते होत आहे. ह्याच्यात माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना व वारकरी समाजाला याचा अभिमानच आहे. आज आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पांडुरंगाला साकडं घालतो की हे पांडुरंगा, पंतप्रधानांना सद्बुद्धी दे. देशात सीमेवरचे चीन सीमेवरचे अतिक्रमण करत आहे ते रोखण्यासाठी शक्ती पंतप्रधानांना दे. हे पांडुरंगा, देशात महागाई व बेरोजगारी जे जनतेने त्रास झालेला आहे, इंधन दरवाढ रोज वाढत आहे, गुन्हेगारी वाढत आहे. देशात सर्व धर्म समभाव आचरण करण्याचं या देशात सर्व धर्मियांना सुखसमाधानाने जगण्यासाठी वातावरण निर्मित होऊ दे. हे पांडुरंगा, देवनगरीत व पिंपरी चिंचवड शहरला भेडसावणारा रेड झोनचा जो प्रश्न आहे सोडवण्याची सद्बुद्धी द्यावी. हे पांडुरंगा, देशात मुबलक पाऊस होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे. हे पांडुरंगा, देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी योग्य धोरण आखण्यात सद्बुद्धी द्यावी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला व्हावी. तसेच महिला शहर अध्यक्ष सायली नढे यांनी रोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे गॅसचे दर वाढत आहेत, त्यामुळे महिला भगिनींना कुटुंबाचा चरितार्थ चालवणं अवघड झालंय. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला सद्बुद्धी दे, असं साकडं महिलांच्या वतीने महिला शहर अध्यक्ष सायली नढे यांनी घातलंय. शहरामध्ये असणाऱ्या देवनगरीमध्ये जो शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आहे त्यासाठी आलेले आहे ते आम्ही पिंपरी चिंचवड महिला काँग्रेसच्या वतीनं त्यांचं आम्ही सहर्ष स्वागतच करतो. पण आम्हाला आज त्यांना एकच सांगणं आहे की ही वाढती महागाई आहे, पेट्रोल दरवाढ असेल, तेल दरवाढ असेल, गॅसची दरवाढ असेल, ह्या महागाईमुळे आम्ही महिलांना घर चालवणं अतिशय अवघड झाले आहे. त्यासाठी आम्ही आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये त्यांना संकट घालण्यात येत आहे की ही महागाई कुठेतरी थांबली पाहिजे, आम्हाला सर्व महिलांवर सगळ्या जनतेवर चांगले दिवस आले पाहिजे. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड.